आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, देशाचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीजी महाजन, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, सर्व उपस्थित सन्माननीय आमदार तसंच प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, माझ्या नागपूर विभागातून आलेले सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, सर्व आमचे सहकारी पत्रकार मित्र आणि प्रचंड संख्येने आज महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये हा कार्यक्रम होत असताना उपस्थित असणाऱ्या माझ्या मायमावली, माझ्या बहिणी, माझ्या मुली सर्वांना मी सुरुवातीलाच मनापासून तुमचं स्वागत करतो आणि प्रचंड संख्येने आला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देखील देतो. थोडा उशीर झालाय त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो, परंतु कोराडीची महालक्ष्मी जगदंबा माता, रामटेकचा रामराया, तेलंगखडीचा मारुतीराया यांना सुरुवातीला वंदन करतो. नागपूर शहराची स्थापना करणारे गौंड राजा भक्त बुलंदशहा, महाकवी कालिदास, बौद्ध धम्म दीक्षेचे साक्ष देणारी दीक्षाभूमी, राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही सर्वांना अभिवादन करून व्यासपीठासमोर मोठ्या संख्येने बसलेल्या स्त्री शक्तीला देखील अभिवादन करतो, त्यांना नमस्कार करतो. नागपूर हे अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं शहर. आज इथं आम्ही पहिला कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे वाटप आम्ही केलं ते बालेवाडीला केलं, त्यावेळेस लाभार्थींची संख्या प्रथम टप्प्यामध्ये 1,07,00,000 होती आणि वितरित रक्कम आम्ही 3,225,79,00,000 रुपये त्या ठिकाणी वितरित केले. त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की तो कार्यक्रम तिकडे झाला, आता पुढचा कार्यक्रम आपण विदर्भामध्ये राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये घ्यायचा. आणि आज लाभार्थींची संख्या 52,00,000 अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम 1,562,85,00,000. आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं, माय माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील. आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत आपण. आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे आहोत. महायुती सरकार हे काम करणारं सरकार आहे, हे काही दिशाभूल करणारं सरकार नाही. त्या चांगल्या योजना आमच्या मायमाऊलींच्या करता आम्ही आणल्या. आजपर्यंत 1,59,00,000 महिलांना, मायमाऊलींना हा लाभ मिळतोय आणि वितरित रक्कम 4,788,65,00,000 केलेली आहे. ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये या योजना आम्ही जाहीर केल्या त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी याला वर्षाला खर्च किती येतोय आपण व्यवस्थितपणे तो देऊ शकू का, त्याच्यावर ते करत असताना राज्याच्या इतर कामावर परिणाम होणार नाही ना, विकास कामं अडचणीत येणार नाही ना. मित्रांनो, मी यावेळेस मायमाऊलींनो 10वा अर्थसंकल्प सादर केला, मागे देवेंद्रजींनी पण अर्थसंकल्प सादर केलेत, एकनाथराव सिनियर मिनिस्टर म्हणून अनेक वर्ष काम करतायत आणि त्याच्यामुळं चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या गोरगरीब मायमाऊलींना सक्षम करण्याच्या करता, सबल करण्याच्या करता, त्या ठिकाणी त्यांना आमच्या रक्षाबंधनाची ओवाळणी देण्याच्या करता, पूजाच्याला येणाऱ्या भाऊबीजेची ओवाळणी देण्याच्या करता हा सगळा कार्यक्रम 2,50,000 महिला आम्ही डोळ्यासमोर ठेवल्यात. 2,50,000 आत्ता गाठल्यात, 1,60,00,000 अजूनही पुढचा टप्पा आहे. काळजी करू नका, काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो अशी एक देखील भगिनी जी त्या लाभामध्ये बसते, ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते, ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. त्याच्यामुळे तुमच्यातल्या काही जवळच्या राहिल्या असतील तर राहिलेल्या दिवसामध्ये देखील अर्ज करा. आज विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात, पहिल्यांदा या चांगल्या योजनेची त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं चेष्टा करण्याचा प्रयत्न केला,
त्याच्यामध्ये कुठेतरी टिंगल टवाळी करण्याचा प्रयत्न केला. अरे बाबांनो, तुम्ही राज्यकर्ते म्हणून इतके वर्ष काम करत होता, तुम्हाला कुणी हरवलं होतं? तुम्ही का नाही योजना आणली? कुणी तुम्हाला थांबवलेलं होतं? त्याचं उत्तर देत नाही. फक्त काहीतरी तातुंग मातुंग सांगितलं. परंतु आता ज्यावेळेस ही योजना लोकप्रिय झाली, मला माझ्या नागपूरमधल्या आलेल्या माझ्या बहिणींनी सांगावं, ही योजना चांगली असेल त्यांनी हात वर करा, चांगली आहे का नाही. सगळ्या महिला मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, नितीन गडकरी साहेब, सगळे हात वर करतात, खाली घ्या. आज मोठ्यांना काय माहिती आहे आमच्या माय माऊलींना 1500 किंमत. आम्ही 3000 रुपये त्यांच्या अकाउंटला जुलै ऑगस्ट चे टाकले. खुरपडीला जाणारी महिला, माझ्या कचरा गोळा करणारी महिला, माझ्या धुणभांडी करणारी महिला, तिथं झाडूपोतणा करणारी महिला, काहींच्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक करून देणारी महिला किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला, तिला तिची सुख दुःख माहिती. टीका करणाऱ्यांना काय करणार आहे कि वो ह्या 1500 रुपयाचं मोल काय, त्याची जाणीव त्यांना नाहीये. कारण सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आली ही लोक आज माझ्या गोरगरिबांना 2.5 लाखाच्या मध्ये आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांना आम्ही मदत करतोय, तर त्या मदतीच्या बद्दल काही ना काही चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही? ही योजना पुढे चालू ठेवायची असेल तर नोव्हेंबर मध्ये पर्यंत तर तुम्हाला पैसे मिळणारच आहे. नोव्हेंबरला इथं निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहे. महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काही ठिकाणी धनुष्यबाण, काही ठिकाणी कमळ आणि काही ठिकाणी घड्याळ असे चिन्ह घेऊन आमचे उमेदवार 288 उभे राहणार आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो, या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो, माझ्या माय माऊलींनो, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या. पुढे 5 वर्ष ही योजना अतिशय व्यवस्थितपणे चालवण्याचा शब्द मी आता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो. कोणी मायचा लाल येऊ देत ही योजना बंद पडून देणार नाही. फक्त तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही पाठीशी उभे राहा, तुम्ही महायुतीला पुन्हा संधी द्या. शेवटी काम करणारी माणसं कोण आहे? सरकार व्यवस्थित चालवणारी माणसं कोण आहे? गोरगरिबाला मदत करणारी माणसं कोण आहे? शेवटच्या माणसाला मदत करणारी माणसं कोण आहे? ह्याचा विचार यावेळेस योजना करताना ज्या ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. समाजातला गरीब घटक, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या, त्या सगळ्या महिलांना ह्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना, 52 लाख कुटुंबियांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. आणि एक केलंय, कुठेही कुणाच्या मार्फत पैसे नाही, डायरेक्ट लाभार्थीचा लाभ त्याच्या डीबीटी मध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटला, पूर्णपणे पारदर्शक. त्याच्यामध्ये जे 3 गॅस सिलेंडर त्याचे पैसे 52 लाख कुटुंबियांच्या अकाउंटला जाणार. ज्या माझ्या लाभार्थी आहेत ते पैसे महिन्याच्या महिन्याला, पहिला महिना गेला म्हणून लागोपाठ 2 महिन्याचे दिले, तेही तुमच्या अकाउंटला जाणार. त्याच्यामध्ये ज्या मुली, बऱ्याचशा मुली म्हणायच्या की आम्हाला गरोगरिबांच्या घरी जन्माला आलो म्हणून आम्हाला तुम्ही मदत करणार नाही, आम्हाला शिकायचंय, आम्हाला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, पायलट व्हायचंय, आयएएस व्हायचंय, आयपीएस व्हायचंय, एमपीएससी करायची, यूपीएससी करायची, आम्हाला पण शिकण्याचा अधिकार आहे ना. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस जनता काम करत असते त्यावेळेस सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून गोरगरिबांच्या मुलींना देखील इथून पुढे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतला. आता मुलीला विचारा, तुला आवड कशात आहे? कॉलेजच्या शिक्षणाच्या करता ती फी माफ. शेवटी हे केलं पाहिजे, हे समाजाच्या करता गरजेचं आहे. त्या मुलीच्या आई वडिलांच्या करता केलं पाहिजे. ती मुलगी कुणाच्या तरी घरात सून म्हणून जाणारे, तिच्या करता त्या ठिकाणी केलं पाहिजे. हा निर्णय आम्ही घेतला. आम्ही निर्णय घेताना विरोधकांनी काय सुरू केलं, अरे यांना बहिणीचंच प्रेम आहे, बहिणीचंच प्रेम आहे, भावाला काहीच नाही. अरे भावांनो, तुम्हाला देखील 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर इलेक्ट्रिक मोटारचं बिल माफ. इथून पुढे बिल भरायचं नाही. मोटारी चालवा.
आणि मागच्या बिलाची पण काळजी करू नका. इथं ऊर्जा मंत्री बसलेत, काहीतरी करून मार्ग काढू, काळजी करू नका. फक्त महायुतीची साथ द्या. शेवटी काय, आम्ही साधू संत नाहीये, आम्ही काम करणारी माणसं आहोत. आणि त्यामुळं आमच्या भावांना ती 14,900 कोटी रुपये दर वर्षाला ऊर्जा खात्याला द्यावे लागतात. 44 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा आम्ही देतो. त्याच्या उपर आता कुठं माझ्या विदर्भात दुधाचा धंदा वाढायला लागला. काही विदर्भातले शेतकरी आले मुख्यमंत्र्यांना, मला देवेंद्रजींना भेटले आणि म्हणले राव दुधाचे दर कमी झाले. आम्ही ठरवलं की त्याला 30 रुपये मिळतात, अजून 5 रुपये सरकारचं अनुदान म्हणून द्यायचं आणि 35 रुपये त्याला मिळाल्यानंतर त्याला तुझाचा धंदा परवडेल. हाही निर्णय आपण घेतला. हा आमच्या भावांच्या करता घेतला, मुला मुलींच्या करता निर्णय घेतला. प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. 12वीवाल्याला 6,000 रुपये, डिप्लोमावाल्याला 8,000 रुपये, डिग्रीवाल्याला 10,000 रुपये. सगळ्या घटकाच्या करता आम्ही योजना देत असताना शेतकरी बळीराजा डोळ्यासमोर ठेवला. वारकऱ्यांना त्या ठिकाणी मदत आम्ही केली. माय माऊली बहिणी मुलींना मदत त्या ठिकाणी केली. तरुण तरुणी ज्यांनी 12वी डिप्लोमा डिग्री शिक्षण घेतलेलं आहे त्यांना प्रशिक्षण देण्याच्या करता राज्य सरकारच्या तिजोरीतनं पैसा खर्च करतय. आणि या सगळ्या कामाला 75,000 कोटी रुपये वर्षाला त्या बाबतीमध्ये आम्ही लाभ द्यायचं ठरवलेलं. 75,000 कोटी हा पैसा शेवटी मार्केटमध्ये येणार आहे. नागपूरची बाजारपेठ चालणार आहे, कामठी असेल किंवा इतर कुठलेही शहर असतील तिथली बाजारपेठ चालणार आहे. आज आर्थिक बदल त्या भागामध्ये होणार आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या मुंबईला आलेले होते. पालघरला जगातले 10 महत्वाच्या बंदरापैकी एक वाढवणचं बंदर, त्याचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं. 10 ते 12 लाख मुलांना मुलींना काम मिळणार आहे. कुणालाही तिथं वाऱ्यावर सोडणार नाही, कुणालाही उद्ध्वस्त करणार नाही. पंतप्रधानांच्या देखत आम्ही सगळ्यांनी कबूल केलं. आणि हे सगळं करत असताना पंतप्रधानांनी 1.5 लाख कोटी रुपये आपल्या त्या बंदराच्या करता मंजूर केले. केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे. नितीन गडकरी साहेब तिथे आहेत. सगळ्या देशामध्ये नॅशनल हायवेची कामं चाललेली आहेत, मेट्रोची कामं चाललेली आहेत, बुलेट ट्रेनची कामं चाललेली आहेत, वंदे भारत ट्रेनची कामं चाललेली आहेत. काम करणारे हे सरकार आहे.